सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल. बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुजित खुर्दसह 5 जणांवर गुन्हा दाखल. सुजित खुर्द हा शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे. तर अर्जुन सलगर हा धाराशिव लोकसभेचा वंचित बहुजन आघाडीचा 2019 सालचा उमेदवार राहिलेला आहे. यामध्ये विजयकुमार आराध्य, केदार आराध्य, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे आणि इतर 5 साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेले हॉटेल जेसीबीने रातोरात पाडून पावसामुळे जाड पडल्याचं भासवून जागेचा ताबा मिळवल्याचा आरोप. या प्रकरणी आरोपी सुजित खुर्द याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. यातील अर्जुन सलगर हा राजकीय नेता असून सराईत गुंड आहे. अर्जुन सलगर वर 14 गुन्हे दाखल असून यापूर्वी खंडणी मागणे, बेकायदेशीर जागा बळकावणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यापूर्वी त्याला 1 वर्ष MPDA अर्थात झोपडपट्टी दादा म्हणून 1 वर्ष एरवडा करा गृहात ठेवले होते.